मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोल्हापुरातील राजर्षी शाहू समाधी परिसरात मूक आंदोलन करण्यात आलं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत समाज बांधवांना अत्यावश्यक असणाऱ्या विविध मागण्यांबाबत राज्य सरकारकडून होणाऱ्या निर्णयावर आंदोलनाची पुढील दिशा ठरेल अशी भूमिका संभाजीराजे यांनी मांडली होती. यानंतर राज्य सरकारकडून सकल मराठा समाजाच्या प्रमुख 7 मागण्या गतीने सोडवण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिलं होतं. मात्र त्यावर अंतिम निर्णय होईपर्यंत मूक आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय खासदार संभाजीराजे यांनी जाहीर केला होता. दरम्यान सकल मराठा समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं छत्रपती ताराराणी चौक कावळा नाका येथे मराठा आरक्षणाच्या संदर्भातील सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी उद्या मंगळवारी सकाळी 10 वाजता चक्काजाम आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापुरात सकल मराठा समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं सरकारचा निषेध करण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या चक्काजाम आंदोलनात सर्व मराठा बांधवांनी संपूर्ण ताकदीनेशी सहभागी व्हावं आणि राज्य सरकारचा कडकडीत विरोध करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ.